बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांवरील कारवाई आता वादात सापडली असून विद्यार्थ्यांकडून शाळेमध्ये जय श्रीराम अशी घोषणाबाजी करण्यात आली, तर अशी घोषणाबाजी केल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले। विद्यार्थ्यांचं शाळेतून निलंबन करण्यात आलेलं आहे। शाळेमध्ये जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या म्हणून काही विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं निलंबन करण्यात आलेलं आहे। साधारणतः ते निलंबन किती दिवसांचं हे शाळेकडून काही माहिती मिळालेली नाहीये, पण विद्यार्थ्यांना सांगितलंय की पालकांना तुमच्या सोबत घेऊन या। मला असं वाटतं 10वीचं वर्ष खूप मोलाचं असतं आणि या मोलाच्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना फक्त ह्या भारत देशामध्ये जय श्रीरामाच्या घोषणा द्यायला लागल्या आणि म्हणून त्यांना निलंबित करणं हा खूप निंदनीय प्रकार आहे। नवी मुंबईतील वाशीमधील सेंट लॉरेन्स शाळेमधील हा धक्कादायक प्रकार आहे, तर 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्याने त्यांना शाळेतून तात्पुरतं निलंबित करण्यात आलेलं आहे। 10 ते 12 विद्यार्थ्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या, यापैकी 6 विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आलंय, तर नगर शाळा प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला असून विद्यार्थ्यांचे पालकही समोर येण्यास नकार देत आहेत। या संदर्भात पालक संघटनेचे पदाधिकारी विजय साळे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत न घेतल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, हा प्रकार नक्की काय घडलाय? नक्कीच, नवी मुंबईतील वाशीतली सेंट लॉरेन्स शाळा आहे, या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। शाळेच्या वॉशरूम जवळ 10 ते 12 विद्यार्थ्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या। या संदर्भात या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे, परंतु यामध्ये जे 6 विद्यार्थी आहेत यांना या शाळेतून निलंबन करण्यात आलेले आहे, परंतु या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी असं सांगण्यात आलेलं आहे की या विद्यार्थ्यांना निलंबित केले नसून त्यांना समज देऊन जे आहे ते पुन्हा शाळेत बसवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते, परंतु निलंबित केले असल्याची माहिती जी आहे हे पालक संघटनेचे पदाधिकारी विजय साळे यांनी आपल्याला दिली होती। विद्यार्थ्यांना शाळेत न घेतल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलेला आहे। तेजल, धन्यवाद कविता आपण दिलेल्या माहितीबद्दल।